रात्रीच्या जेवणासाठी पोळीभाजीचा संपूर्ण स्वयंपाक न करता काहीतरी झटपट पोटभरीचं तेही घरात उपलब्ध साहित्यात करायचं असेल तर मी सुचवलेले पर्याय बघा तुम्हाला कसे वाटतात। नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये। आज मी रात्रीच्या जेवणासाठी करता येतील असे काही पदार्थ दाखवणार आहे। गरमागरम झणझणीत उकडशेंगोळे केले असतील, वरती मस्तपैकी लिंबू पिळा, सोबत एखादा पापड असला की झाले। कसे करायचे ते माहिती नसतील तर थोडक्यात सांगते। 5-7 जणांसाठी बनवत आहे त्यामुळं वाटण भरपूर लागेल। 2 गड्डी लसूण सोलून घेतला आहे, 1 मोठा चमचा जिरे आहेत, 2 इंच आल्याचे तुकडे आहेत। सगळं एकदा मिक्सरमधून फिरवून घेतलंय। मग यामध्ये आवडीनुसार कमी तिखट अशा हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घातलेत, भरपूरशी कोथिंबीर घातली आहे। सगळं मिक्सरवर फिरवून घेतलंय। गव्हाचं 2 कप पीठ घेतलं आहे, यामध्ये 1/2 कप बेसन पीठ घातलंय। चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1/2 चमचा हळद घातली आहे, बेडगी मिरचीचं तिखट घातलं आहे। तयार केलेल्या वाटणापैकी 1 चमचा वाटण कणकेत घातलंय। सगळं असं काहीसं मिक्स करून घेतलंय। 2-3 चमचे तेल यामध्ये घातलंय। अगदी छोटा 1/2 चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे। पुरीसाठी भिजवतो तशी घट्ट कणिक भिजवून घेतली आहे। छान तर्रीदार हवं असेल तर तेल थोडंसं जास्त, 3-4 मोठे चमचे घातलं आहे। तेलाला जिरे मोहरीची फोडणी दिली आहे, उरलेलं वाटण घातलं आहे। वाटण तेलामध्ये चांगलं 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे। भिजवलेल्या पिठाचे असे शेंगोळे करून ठेवायचे आहेत, असं वळून घ्यायचं आहे। मग बोटाभोवती गुंडाळून शेंगोळ्याचा आकार द्यावा किंवा मोठा गोळा घेऊन असं पोळपाटावर लांब वळून घेऊ शकता आणि मग चाकूने कट करून त्याला शेंगोळ्यांचा आकार द्यावा। वाटण परतलं की हळद घातली आहे, बेडगी मिरचीचं तिखट घातलं आहे, 2 ग्लास उकळतं पाणी यामध्ये घातलंय, चवीनुसार मीठ घातलं आहे। उकळत्या पाण्यामध्ये शेंगोळे सोडावेत। शेंगोळे कसे करावेत त्याच्या सविस्तर व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही करणार असाल तर तो व्हिडिओ जरूर बघा। मंद आचेवर 15-20 मिनटं शेंगोळे शिजू द्यावेत, जर का झाकण ठेवलं तर लवकर शिजतील। गरजेनुसार पाणी कमी अधिक करावं लागतं। हे असे झणझणीत उकड शेंगोळे तयार झाले। रात्रीच्या जेवणाला जर का गरमागरम पराठे केले, वरून साजूक तूप घातलं की दह्यासोबत लोणच्यासोबत अगदी मस्त लागतात। 8-10 पाकळ्या लसूण, 3-4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 1/2 चमचा ओवा, 1/2 चमचा जिरे असतील तर 1/2 चमचा धणे, हे सर्व मिक्सरवर बारीक करून घेतलं आहे। गरजेनुसार गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये 2 चमचे बेसन घातलंय, चवीनुसार मीठ घातलं आहे, 2 चमचे तेल घातलं आहे, असेल तर 2-3 चमचे दही घालावं। पराठ्यांमध्ये दही घातलं की चवही छान येते आणि मऊही राहतात। पराठे मऊ राहण्यासाठी एखादा उकडलेला बटाटा किसून देखील घालू शकता। सगळं एकदम मिक्स करून घेतलंय। 1/2 चमचा हळद घातली आहे, 1/2 चमचा हिंग घातला आहे, तयार केलेलं वाटण घातलंय, थोडेसे तीळ घालावेत। कोणतीही उपलब्ध भाजी यामध्ये चिरून घालायची आहे। मी मेथी घालणार आहे, पालक घालू शकता किंवा नुसती कोथिंबीर बारीक चिरून घालू शकता, कोबी किंवा दुधी बारीक किसून यामध्ये घालू शकता किंवा उकडलेला बटाटा घालू शकता। लागेल तसं पाणी घालून कणिक भिजवली आहे।
पीठ लावून छानसे पराठे लाटून घेतले आहेत. लहान मुलंही पराठे आवडीनं खातात, त्यानिमित्तानं भाजीही खाल्ली जाते. तेल लावून पराठे असे छानसे भाजून घेतले आहेत. भरून केलेले पराठे तर अप्रतिम लागतात. महत्वाचं म्हणजे पराठ्यांसोबत भाजी करायची आवश्यकता नाही, दही चटणी किंवा लोणच्यासोबत खाता येतात. कोणत्याही प्रकारचा उपमा, मग तो आपला नेहमीचा रव्याचा असो किंवा शेवयांचा असो किंवा तांदळाच्या रव्याचा उपमा, सांजा, दलिया असे प्रकार असोत, ते देखील रात्रीच्या जेवणासाठी करू शकता. यापैकी शेवयांचा उपमा कसा करायचा ते दाखवते. शेवई छान भाजून घ्यायची आहे. थोडंसं साजूक तूप भाजताना घालावं, म्हणजे ती छान भाजली जाते. काही जण शेवई उकळत्या पाण्यात टाकून ती वाफवून देखील घेतात. ही अशी छान खरपूस भाजायची आहे. शेवई आता बाजूला काढलीये. दोन मोठे चमचे तेल कढईत काढले. तेलामध्ये प्रथम थोडेसे शेंगदाणे तळून बाजूला काढायचे आहेत, म्हणजे ते व्यवस्थित तळले जातात आणि कच्चे राहत नाही. फोडणीला मोहरी, कढीपत्ता घातला आहे, हिंग घातला आहे, एक मोठा कांदा चिरून फोडणीमध्ये घातला आहे, हिरव्या मिरचीचे तुकडे करून घातले आहेत. कांदा थोडासा गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता तुमच्याकडे जर का गाजर असेल तर त्याचे छोटे छोटे तुकडे करून यामध्ये घालू शकता. मटार जर का असतील तर ते घालू शकता किंवा स्वीट कॉर्न घालता येतील. सगळं तेलामध्ये असं छान परतून घ्यायचं आहे. हळद घातली आहे. भाज्या आहेत त्यामुळं एखाद मिनिट झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे. आता यामध्ये भाजलेल्या शेवया शेंगदाणे घातलेत. एकदा तेलामध्ये शेवई चांगली परतून घ्यायची आहे आणि मग यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर, लिंबू पिळलं आहे. शेवयांसाठी पाणी मी आधीच उकळायला ठेवलं होतं. शेवयांच्या साधारण दीडपट उकळतं पाणी यामध्ये घालायचं आहे. शेवईला पाणी कमी लागतं, त्यामुळं अंदाज बघत बघत पाणी घाला, एकदम नका घालू. शेवटी 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे. मस्त गरमागरम शेवईचा उपमा तयार झाला. तुम्हाला जर का शेवयांचा उपमा, तांदळाच्या रव्याचा म्हणजेच इडली रव्याचा उपमा सविस्तरपणे कसा करायचा ते पाहायचे असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. भाताचा एखादा प्रकार जर का जेवणासाठी करायचा असेल तर पिठलं भात हा सुद्धा झटपट होणारा पर्याय आहे. तांदूळ स्वच्छ धुवून निथळून घेतले आहेत. मिक्सरच्या भांड्यात 1 चमचा जिरे, थोडेसे सुक्या खोबऱ्याचे काप, 7-8 पाकळ्या लसूण, आवडीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे घातले आहेत आणि असं वाटण करून घ्यायचं आहे. पातेल्यात तेल गरम केलं आहे. त्यामध्ये मोहरी घातलीये. मोहरी तडतडली की कढीपत्ता घातला आहे. एखाद्या हिरव्या मिरचीचे तुकडे घालावेत. वाटणामध्ये सुद्धा आपण मिरची घातली होती. हिंग घातला आहे. एक चिरलेला कांदा यामध्ये घालत आहे. कांदा खूप जास्त परतायचा नाहीये. हलका गुलाबीसर झाला की यामध्ये हळद घातली आहे. तयार केलेलं वाटण घालावं. वाटण अगदी 1 मिनिट परतलं की लगेच पाणी घातले. तांदळाच्या साधारण 4 चमचे पाणी यामध्ये घातले. मीठ घातलं आहे. पाण्याला उकळी आल्यावर तांदूळ घालायचा आहे. झाकण ठेवून भात शिजवून घ्यायचा आहे. कुकरमध्ये सुद्धा हा पदार्थ तुम्ही करू शकता. इकडे 1/2 कप बेसन पीठ पाणी घालून भिजवून घेतलंय. साधारण 1.5 कप पाणी यामध्ये घातलंय. हे बेसन पीठ तुम्ही ताकात सुद्धा भिजवू शकता. भात आता बऱ्यापैकी शिजला आहे. तो पूर्णपणे शिजवून घ्यायचा नाहीये. तसेच भातामध्ये थोडं पाणी देखील असावं. खूप कोरडा नको,
पाणी आटलं असेल तर वाढवू शकता. आता यामध्ये भिजवलेलं बेसन पीठ सोडत आहे. लगेच घट्ट व्हायला लागतं त्यामुळं एकसारखं हलवत राहावं. यामध्ये तुम्ही लागेल तसं पाणी घालू शकता. एक कप तांदूळ आणि अर्धा कप बेसन पिठासाठी मला 6 ते 7 कप पाणी लागलं. तांदूळ कोणता वापरला आहे त्यावर सुद्धा पाण्याचं प्रमाण ठरतं. थोडं मीठ वाढवलं आहे. एक उकळी येऊ द्यावी. मग झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं बेसन पीठ आणि भात शिजू द्यावा. शिजल्यावर पिठाला अशी एक प्रकारची चकाकी येते. गरमागरम पिठलं भात तयार आहे. तुम्हाला हे सगळे पर्याय कसे वाटले ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. यापैकी तुमचा सगळ्यात आवडता पदार्थ कोणता ते देखील मला जाणून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.